या व्हिडिओमध्ये आपल्याला कळेल की वर्गमूळ म्हणजे काय, वजाबाकी प्रक्रिया पद्धतीने आपल्याला वर्गमूळ कसा सापडेल. या 64 विद्यार्थ्यांसाठी शाळा परेडसाठी निवडले गेले आहे. परेडमध्ये त्यांना रांगेमध्ये चालावे लागेल, जेणेकरून प्रत्येक रांगेमध्ये एकूण किती रांगसंख्या आहेत. म्हणजे जर एकूण रांगेची संख्या एन असेल तर प्रत्येक रांगेतील विद्यार्थ्यांची संख्या एन असणे आवश्यक आहे. येथे एकूण विद्यार्थ्यांची संख्या 64 आहे. जर विद्यार्थी अशा आयताकृती रचनेत उभे राहिले तर रांगेची एकूण संख्या आणि प्रत्येक रांगेतील विद्यार्थ्यांची संख्या समान होणार नाही. हे केवळ वर्गरचनेतच शक्य आहे. तर या प्रकरणात किती पंक्ती असाव्यात? आपण मागच्या व्हिडिओमध्ये संख्या वर्गीत करण्यास शिकलो आहोत. जरी एका ओळीत एन विद्यार्थी असतील आणि तिथे अशा प्रकारच्या पंक्तीत असतील तर विद्यार्थ्यांची एकूण संख्या एन गुणाकार एन बरोबर एन वजा 2 म्हणजेच एन चा वर्ग, ज्याला आपण एन स्क्वेअर देखील म्हणतो. येथे आपल्याला एन बरोबर 64 एन चा वर्ग देण्यात आला आहे, परंतु आपल्याला येथे एन ची मूल्य शोधायची आहे, म्हणजेच ज्याचा वर्ग 64 बरोबर आहे अशी एक संख्या. ज्याचा वर्ग 64 बरोबर असेल अशी संख्या 64 वर्गमूळ म्हणजे स्क्वेअर रूट असे म्हटले जाईल, ज्याचे आपण असे प्रतिनिधित्व करतो. जर 2 वेळा 2 = 4 असेल तर 4 वर्गमूळ 2 असेल. वर्गमूळ स्क्वेअर रूट करणे म्हणजे वर्गमूळचे व्यस्त कार्य इनव्हर्स ऑपरेशन ऑफ स्क्वेअरिंग आहे. आता तुम्ही पाहिले आहे की 4 वर्गमूळ 2 आहे. केवळ 4 हा वर्ग मूळ शक्य आहे? कर्जाचे 2 देखील 4 आहेत. वजा 2 हा 4 वर्गमूळ देखील आहे. आपण असे म्हणू शकतो की नैसर्गिक संख्येच्या एन से 2 असतात, एक सकारात्मक आणि एक नकारात्मक. सकारात्मक आणि नकारात्मक वर्गमूळ खालील प्रमाणे दर्शविले आहेत. आता आपण आपल्या पहिल्या प्रश्नाकडे येऊ. येथे आपल्याला एन हा क्रमांक शोधायचा आहे, म्हणजेच एन चा वर्ग 64 बरोबर आहे, म्हणजेच आपल्याला 64 वर्गमूळ शोधणे आवश्यक आहे. आपल्याला बऱ्याच पद्धतींनी वर्गमूळ सापडेल, परंतु ह्या व्हिडिओमध्ये आपण पुनरावृत्ती वजा करण्याची पद्धत वापरूया. समजा आपल्याला परिपूर्ण वर्गसंख्या एन मिळेल. आपल्याला माहित आहे की पहिल्या एन च्या सलग विषम संख्यांची बेरीज एन च्या वर्गा इतकी असते, जे आपण ह्या मार्गाने लिहू शकतो. आणि आपण पाहू शकतो की जेव्हा आपण ह्या वर्गसंख्यावरून वजा करतो तेव्हा आपल्याला 0 मिळेल. तर आपण दिलेल्या संख्यांपैकी 1 क्रमशः सर्व विषम संख्या वजा करतो. आणि किती सलग विषम संख्या 0 कमी होतात हे पहा. 0 सलग क्रमांकानंतर मिळते ती संख्या दिलेल्या परिपूर्ण वर्गसंख्येचा वर्गमूळ आहे. उदाहरणार्थ आपण अशा प्रकारे 64 वर्गमूळ घेतो. 64 वजाबाकी 60, 30 नंतर 63 वजाबाकी 3 बरोबर 60, त्याचबरोबर 15 वजाबाकी शेवटी 15 समान 0 असेल. आपण पाहिले की 64 सलग पहिल्या 8 विषम संख्येचे वजा करून शेवट 0 होत आहे. हे दर्शवते की 64 ही संख्या एक परिपूर्ण वर्गसंख्या आहे आणि कारण येथे सलग 8 विषम संख्या वजा केल्याने 0 मिळत आहे. तर 64 संख्येचा वर्गमूळ 8 आहे. आता परेडमध्ये विद्यार्थ्यांच्या 8 रांगा असतील आणि प्रत्येक रांगेत 8 विद्यार्थी असतील. 64 क्रमांकाचे वर्गमूळ हे 8 आणि -8 अशा दोन्ही असू शकतात, परंतु आपण येथे विद्यार्थ्यांच्या संख्येबद्दल बोलत आहोत. या प्रकरणात केवळ सकारात्मक वर्गमूळ घेतले जाईल. आता दुसऱ्या दिवशी आणखी काही विद्यार्थी परेडसाठी आल्यास एकूण विद्यार्थ्यांची संख्या आता 144 होते.
जो एक उत्तम वर्ग क्रमांक आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या किती ओळी तयार केल्या जातील? एकूण पंक्ती संख्या आणि प्रत्येक पंक्तीतील विद्यार्थ्यांची संख्या समान आहे? उत्तर शोधण्यासाठी पुनरावृत्ती वजा करण्याची पद्धत वापरूया. प्रथम सलग विषम संख्या 140 क्रमांकावरून वजा करा. आपण सलग विषम संख्या वजा करता तेव्हा शून्य होणाऱ्या संख्येपर्यंत सर्व विषम संख्या मोजा. येथे आपण सलग 12 क्रमांक वजा करून शून्य मिळवित आहोत. तर 12 नंबर म्हणजे 100 आणि 140 वर्गचे मूळ. तर आता विद्यार्थ्यांच्या 12 पंक्ती असतील आणि प्रत्येक रांगेमध्ये 12 विद्यार्थी असतील. या व्हिडिओमध्ये आपण शिकलो संख्यांचे वर्गमूळ, वर्गमूळ शोधण्यासाठी पुनरावृत्ती केलेल्या वजाबाकीची पद्धत. पुढील व्हिडिओमध्ये आपण त्यांची काही उदाहरणे पाहू. धन्यवाद.